बाल मित्रांनो, वेलकम बैक टू आवर फैमिली ऑफ सक्सेस साइंस अकेडमी, अ सिंपल वे टू फॉल इन लव विथ फिजिक्स। वी आर लर्निंग आवर चैप्टर नंबर 6, मेकैनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स। अपन स्ट्रेस, स्ट्रेन, त्यांचे तीन प्रकार, टेन्साइल, वॉल्यूम आणि शियर हे पाहिले आणि तिघांशी रिलेटेड तीन मॉड्युलस पाहिले। टेन्साइलशी रिलेटेड यंग मॉड्युलस, वॉल्यूमशी रिलेटेड बल्क मॉड्युलस बीटा आणि शिअरशी रिलेटेड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ईटा। आणि आता आपण बेसिक्स पासून ऍडव्हान्स पर्यंतचे सम्स सॉल्व्ह करू। बेटा, फर्स्ट न्यूमेरिकल इज हियर, व्हॉट इज द स्ट्रेस इन वायर व्हिच इज 50 मीटर लॉंग अँड 0.01 सेंटीमीटर स्क्वेअर इन क्रॉस सेक्शन इफ वायर बिअर्स लोड ऑफ 100 kg। बेटा, ते काय म्हणतात आपल्याला की एक वायर आहे, एखादं वायर आहे बेटा, ह्या वायरचा हा क्रॉस सेक्शनल एरिया पायर स्क्वेअर हा दिला त्यांनी सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये बरं का, आणि वायर बिअर्स लोड ऑफ 100 kg। हा जो लोड आहे इज नथिंग बट वेट ऑफ 100 kg, गेटिंग? सो दिस फोर्स इज 100 kg मास आहे ना बेटा, 100 kg मास बरं का, एवढा लोड। मग ह्या मासचा फोर्स किती होईल बेटा, mg ना। Can I say they have given M? And we know that force is nothing but Mg. ठीक आहे ना, बर। मग आता मला काय काढायचं बेटा, दे आर आस्किंग अबाउट व्हॉट इज स्ट्रेस, फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया, गेटिंग बेटा, हे बघा फोर्स आणि हा क्रॉस सेक्शनल एरिया, दिस मच दे हॅव गिवन। सो बेटा, फॉर्म्युला फॉर स्ट्रेस इज फोर्स पर युनिट एरिया, कोणता एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया, परपेंडिक्युलर आहे की नाही बेटा, फोर्स इज mg पर युनिट दॅट एरिया ए, m इज 100, छोटा जी आपल्याला माहिती आहे 9.8, मी त्याला अप्रॉक्सिमेटली हे इथे अप्रॉक्सिमेट सुरू करतो मी, ओके, राऊंड ऑफ करत चालायचं बेटा, 10 घेऊ आपण, भागिले दॅट एरिया इज 0.01 सेंटीमीटर स्क्वेअर। बाळा नीट लक्ष दे, ते जे 0.01 आहे मी 10^-4 करतोय आणि हे पटापट जमलं पाहिजे बेटा। 1 मीटर म्हणजे 100 cm बरोबर का नाही, म्हणजेच 10^2 cm, मग 1 cm म्हणजेच 10^-2 m, मग 1 cm² विल बी, स्क्वेअर कर ना, 10^-2 वरती मायनस 2 म्हणजे -4 m² काल मी 10^-4 ने का गुणलं, ठीक आहे, अशी वेळ यायला पाहिजे, पटापट कव्हर करायचं हे। बर, आता याला सिम्प्लिफाय करू आपण, ठीक आहे, दिस इज इक्वल टू हे 100 × 10, एक काम करू मी न्यूमरेटर लिहू का, 10^2 × 3 भागिले 0.01 म्हणजे 10^-2, येस ऑर नो बेटा, आणि पुढे 10^-4 एज इट इज। सो फायनल आन्सर विल बी 10^-2 − 4, खाली होईल -6, वरती प्लस होईल, ते 6 × 3 = 9 होईल। आणि बेटा स्ट्रेस तुम्हाला माहिती आहे N/m², गेटिंग फिनिश। दिस वॉज द फर्स्ट न्यूमरिकल, नाउ लुक ऍट द सेकंड न्यूमरिकल, व्हॉट आर दे सेइंग बेटा, ए रबर बँड, एक रबर बँड आहे, ओरिजिनली 30 cm लांब, लॉंग, एक 30 cm लांब बँड आहे, स्ट्रेच टू द लेंथ ऑफ 32 cm, 30 × 32 झाला, म्हणजे चेंज इन द लेंथ किती झाला बेटा, 2 cm, आर यू अंडरस्टँडिंग? बर, पुढे बघ, बाय सर्टन लोड व्हॉट इज द स्ट्रेन प्रोड्यूस्ड, स्ट्रेन काय असतो, चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन, म्हणजे चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ, येस ऑर नो बेटा? सो स्ट्रेन, बर मी इथे एकदा मी लिहितोय बघ, लक्ष दे बेटा, L1 किती आहे, 30 cm बर का, L2 किती झाला बेटा, 32 cm, मग इलॉंगेशन म्हणजे किती ताणली गेली, इज द डेल्टा एल, राईट, विच इज L2 − L1, म्हणजे 32 × 29 गेले 2 cm, क्लिअर आहे बेटा, ओके। मग आता मला सांग स्ट्रेनचा फॉर्म्युला काय, चेंज इन डायमेन्शन भागिले ओरिजिनल डायमेन्शन, इथं विषय लेंथ आहे, सो चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, ओरिजिनल मध्ये जी अगोदर होती ती एल, ठीक आहे, डेल्टा एल तो चेंज आहे, तो 2 cm आहे, ओरिजिनल लेंथ किती होती बेटा 30,
सो 2/30 म्हणजेच 1/15 गेटिंग. सो बेटा 1/15 पण सोडवलं तर काय होईल, 0.10 होईल, तरी पण भाग जात नाही. सो 0 आता आले 100, 15 × 90 उरले 10, पुन्हा 15 × 90. ओके, आणि स्ट्रेनला युनिट नाहीये, स्ट्रेन हा प्युअरली एक नंबर आहे, स्ट्रेनला युनिट नाही. प्लीज डू नॉट गेट कन्फ्यूज, हे खूप वेळा सांगितलं मी, स्ट्रेनला युनिट नाहीये, स्ट्रेसला न्यूटन पर मीटर स्क्वेअर. स्क्रीनशॉट घ्या. सो बेटा थर्ड क्वेश्चन, वी आर हॅव्हिंग ए टेलिफोन वायर 125 मीटर लॉंग अँड 1 mm इन द रेडियस इज स्ट्रेच टू द लेंथ ऑफ 125.25 मीटर. एक वायर आहे 125 मीटरची, तिला 125.25 मीटर खेचलं म्हणजे 0.25 चेंज इन द लेंथ आला, येस ऑर नो बेटा? विन द फोर्स ऑफ 800 न्यूटन इज अप्लाइड, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ यंग्स मॉड्युलस ऑफ द वायर? सोल्युशन बेटा सिंपल क्वेश्चन आहे, आधी गिव्हन लिहा, ए टेलिफोन वायर 125 मीटर लॉंग, म्हणजे मी तिची लेंथ लिहू का बेटा एकदा, किती आहे 125 मीटर लॉंग, ठीक आहे. 1 mm ऑफ रेडियस, सो बच्चा आर इज 1 mm. बेटा mm ला मीटर मध्ये करायचं तर काय करणार, 10^-3, कारण 1 मीटर हे 1000 mm आहे. गेटिंग? ओके, मीटर मध्ये आलं, सगळं एसआय मध्ये करून घ्यायचं. स्ट्रेच टू द लेंथ ऑफ 125.25 म्हणजे 125 झाले, म्हणजे ते वरचे 0.25 काय, इलॉंगेशन. काय बेटा? इलॉंगेशन, तेवढी ताणली गेली. सो कॅन आय राईट डेल्टा एल इज 0.25 मीटर वेन अ फोर्स ऑफ 800 न्यूटन इज अप्लाइड. सो बच्चा फोर्स 800 न्यूटन आहे, बर, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ यंग्स मॉड्युलस म्हणजेच वाय किती? मग बच्चा आपल्याला माहिती आहे की जो यंग्स मॉड्युलस आहे तो काय, टेन्साइल स्ट्रेस भागिले टेन्साइल स्ट्रेन, FL/AL, ए डेल्टा एल, है की नाही? FL/A∆L. काल आपण हे सगळे फॉर्म्युले डिराईव्ह केले, हा फॉर्म्युला ओरिएंटेड चॅप्टर आहे बेटा. विच इज इक्वल टू फोर्स इज 800 न्यूटन, लेंथ 125 मीटर, ओरिजिनल लेंथ बरं का बेटा, हा, अपॉन ए, काय एरिया, पाय आर स्क्वेअर, येस ऑर नो बेटा? सो आय डू वन थिंग, FL/AL क्रॉस सेक्शनल एरिया, पाय आर स्क्वेअर टाकावं लागेल ना, पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आर चा स्क्वेअर. बेटा आर किती आहे, 10^-3, हे बघ 10^-3 चा स्क्वेअर गुणिले डेल्टा एल, हा सॉरी, चला डेल्टा एल टाकून दे ना, 0.25 मीटर. सो 0.25 इक्वल टू, बर बेटा इक्वल टू च्या ऐवजी आता मी थोडस राऊंड ऑफ करायला जाईल, पटापट राऊंड ऑफ करायचं, कारण तुम्हाला माहिती आहे कॉम्पिटिटिव्ह मध्ये आपल्याला राऊंड ऑफ करावं लागतं फटाफट. बर आता काय सिम्प्लिफाईल बेटा, वरती आणि खाली जर नीट पाहिलं तर कॅन आय से 25 ने भाग जाईल, येस ऑर नो? 25 × 5 = 125 आणि इथं 0.01 होईल, ठीक आहे बेटा. 800 दोन डेसिमल पॉइंट खालून पुढे गेलो, नाही त्याला 10^-2 लिहावं लागेल. वरती एक काम करतो, 5 × 800 करतो, 8 × 5 = 40, नाही ते 0 पण ठेवतो मी, बघ काय अडचण आहे, बघ 5 × 0 = 5 × 0 = 5 = 4, 4000 आलं वरती, येस सर, भागिले स्टेप बाय स्टेप करू आपण, अप्रॉक्सिमेट ना 3.14 घेऊ आपण, गुणिले 10^-3 × 2 होईल −6, आणि हे 0.01 आहे म्हणजेच 10^-2 है की नाही बा, 0.1 म्हणजे 10^-1, 0.01 म्हणजे 10^-2. बर आता 3 ने वरती भाग देऊ आपण अप्रॉक्सिमेटली, बर 3 ने भाग देताना सुद्धा अजून एक स्टेप वाढवतो तुझ्यासाठी मी, बघ 4/3 गुणिले हे 3 0 आहेत 10^3, खाली 10^-6 − 2 − 8 कळलं बेटा? चलो विच इज अप्रॉक्सिमेटली 4/3 केलं तर 3 × 3 पॉइंट होतील 10, 3 रिकरिंग होत राहील. सो 10^-8 वरती आले तर +8 होतील, 8 × 3 होईल बच्चा 11,
आणि हा यंग्स मॉड्युलस आहे. सो त्याचं युनिट म्हणजे स्ट्रेसचं युनिट. अख्ख्या चॅप्टर मध्ये काय सगळं स्ट्रेसचं युनिटच, मॉड्युलस युनिट आहे कारण खाली स्ट्रेनला युनिट नसतं. सो न्यूटन पर मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. नेक्स्ट न्यूमेरिकल इज ए वायर ऑफ माइल्ड स्टील. एक स्टीलची वायर आहे हॅव्हिंग इनिशियल लेंथ 1.5 मीटर अँड डायमीटर 0.60 mm. बेटा एक वायर आहे जिचा जिची सुरुवातीची लेंथ 1.5 मीटर आहे आणि डायमीटर 0.60 mm आहे. त्यातनं रेडियस भेटतो आपल्याला. गेट्स एक्सटेंडेड बाय 6.3 mm. ताणली गेली नाही का, एवढी होती थोडीशी खाली आली. सो एक्सटेन्शन किंवा इलॉंगेशन किती आहे बच्चा 6.3 mm. व्हेन सर्टन फोर्स इज अप्लाइड, वाय स्टील दिला, फोर्स काढा. व्हेरी इझी सोल्युशन. सिंपल क्वेश्चन आहे बेटा, बघ लक्ष दे काय काय दिलंय मला. वायर हॅव्हिंग इनिशियल लेंथ, सुरुवातीची लेंथ आपण घेतो कॅपिटल एल, ओरिजिनल लेंथ विच इज बच्चा 1.5 मीटर, डायमीटर 0.60 mm. जर का डायमीटर 0.60 mm आहे बेटा तर आर विल बी d/2, येस ऑर नो, विच मीन्स 0.60/2 म्हणजेच 0.3 काय रे बेटा mm. mm मध्ये करावं लागेल का, नाही सर, आय हॅव टू कन्वर्ट इट इन टू मीटर. सो 0.3 × 10^-3 मीटर. डायमीटर वरून रेडियस आली. गेट्स एक्सटेंडेड बाय 6.3 mm म्हणजे हे एक्सटेन्शन आहे बेटा डेल्टा एल 6.3 mm. याला सुद्धा 6.3 × 10^-3 मीटर करावे लागेल. वेन अ सर्टन फोर्स इज अप्लाइड टू इट, वाय स्टील दे हॅव गिवन, फाइंड फोर्स इज द क्वेश्चन. तर बेटा माझ्याकडे फॉर्म्युला आहे यंग्स मॉड्युलसचा, एफ एल अपॉन ए डेल्टा एल. बघ इथे एल आहे, वाय त्यांनी दिलाय, क्रॉस सेक्शनल एरिया पाय आर स्क्वेअर पुट करावं लागेल बेटा जसं आपण मगाशी केलं होतं. सो चल मी इथं करतो एफ इंटू एल एरिया पाय आर स्क्वेअर डेल्टा एल. काढायचं कोण बेटा, फोर्स. सो कॅन आय से दिस फोर्स विल बिकम, फोर्स विल बिकम वाय इंटू ह्या सगळ्या टर्म्स त्याला वर मल्टीप्लाय होतील, पाय आर स्क्वेअर डेल्टा एल भागिले तो मोठा एल इथं याच्या खाली येईल. ह्या सगळ्या व्हॅल्यूज माझ्याकडे आहेत. सो लेट मी पुट ऑल द व्हॅल्यूज. वाय इट इज 2.1 × 10^11, पायची व्हॅल्यू 3.14, आर चा स्क्वेअर हे बघा आर 0.3 × 10^-3 स्क्वेअर असल्यामुळे बेटा मी त्याला असलो का डबल काल त्याला मुद्दाम ब्रॅकेट घातला स्क्वेअर. ओके गुणिले डेल्टा एल बघे गुणिले 6.3 × 10^ आहे बेटा -3 अँड इज डिवायडेड बाय कॅपिटल एल इज द ओरिजिनल लेंथ 1.5 मीटर. ठीक आहे. सो आता दनादन राऊंड ऑफ करा. आपण सगळे एस आय मध्ये केले, आपण सगळे एस आय मध्ये करून घेतले. सो आता मस्तपैकी राऊंड ऑफ करू आपण अँड अप्रॉक्सिमेट आन्सर पटकन मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करू. ठीक. हा जो 3.14 आहे याला 3 घेऊ, याला 2 कन्सिडर करू बेटा आपण. सो 2 × 3 = 6, 6 × 3 = 18. नीट लक्ष द्या, हे बेत्रिक 6 झाले, विषय संपला. 6 हे 1.5 आहे ना, इथं पूर्ण भाग जाईल बेटा. एकदा मोकळं करू का त्याला, येस. ठीक आहे, 2 × 3 हे बघ लक्ष दे, 2 आणि हे 3 बेत्रिक 6 याच्यासोबत मल्टिप्लाय करू तुम्ही 6.3 सोबत. सो 6 × 3 = 18, 37. हे बघ जवळपास 37.8 गेला एवढ्यांचा गुणाकार, एवढ्यांचा गुणाकार सॉल्व्ह झाला. ठीक आहे, गुणिले 0.3 × 0.3 किती, 3 × 9 आणि 2 decimal points. सो 0.09 बेटा, आर यू अग्री, भागिले हे बघ खाली आहे 1.5 आणि 10^ −3 −3 −3 झाले, 3 × 3 = 9 निगेटिव्ह. क्लिअर आहे. चला आता याला 1.5 वरती 0.09 ला भाग जाईल, विच इज अप्रॉक्सिमेटली कसा भाग जाईल बेटा, एकदा डिसिमल पॉइंट मोकळा करूया. चला वरती
हे बघ, 37.8 इंटू ते जे 0.1 डेसिमल पॉइंट पुढे गेलो तर इट विल बिकम 0.9 अपॉन दीडे, तर त्याला 15 करू. ओके, आता 15 ने भाग देता येईल. इथे 1 डेसिमल पॉइंट पुढे गेलो, खालून 1 डेसिमल पॉइंट पुढे गेलो, वरती 10 ची पॉवर आहे बेटा -9. आता भाग द्या. सो 0. हे बघ, 15 ने 9 ला भाग जात नाही, 0 झाले 90. 15 सख 90, गेटिंग विच इज अप्रॉक्सिमेटली. हे बघ, आता हे दे 6 ने मल्टीप्लाय करू आपण, पॉवर ऍडजस्ट करतो, लक्ष दे. 6 ने याला मल्टीप्लाय कर, 6 × 8 = 48. हात चाला 4, 6 × 7 = 42, 5 × 4 = 46, 7 × 4 = 4, 8 × 4 = 22. गेटिंग? आता मी काय केलं बेटा, लक्ष दे, 6 ने मल्टीप्लाय केलं 37.8 ला. हे बघ, हा डेसिमल पॉइंट लिहिला आणि 10 ची पॉवर, प्लीज नीट कॉन्सन्ट्रेट कर, ही मायनस नव्हे, मी 6 केला होता, म्हणजेच 10 ची पॉवर -2 आणि -9 -11. क्लिअर आहे? यू हॅव टू डायजेस्ट दिस. 6 ने मल्टीप्लाय करून उत्तर लिहिलं, 6 लिहिलंय म्हणजे किती, 10 ची पॉवर -2 अरेंज करायला पाहिजे होती, -2 -2 -11. हे काय काढलं बेटा, फोर्स. आन्सर ऑफ द फोर्स इज इन द न्यूटन. स्क्रीनशॉट घ्या. सो बघा, पुढचा क्वेश्चन आहे. ए वायर ऑफ डायमीटर 0.5 mm अँड लेंथ 2 मीटर इज स्ट्रेच्ड बाय अप्लाइंग फोर्स ऑफ 2 kg वेट. एक वायर आहे की जिचा डायमीटर हा आहे, लेंथ ही आहे आणि हा फोर्स 2 kg वेट. जेव्हा जेव्हा 1 kg वेट दिलेलं असतं बेटा, लक्ष दे, 1 kg वेट, बरं का, kg तर मास आहे आणि याला वेट करायचंय ना बेटा, यु नो फोर्स, जेव्हा मास दिलंय आणि वेट काय असतं, mg, एफ इज mg, सो जी ने गुणायचं म्हणजे 9.8 ने गुणायचं. बच्चा 1 kg वेट म्हणजेच 9.8 newton, 1 kg वेट म्हणजेच किती रे बेटा, 9.8 newton. गेटिंग? ज्याला अप्रॉक्सिमेटली 10 आपण कन्सिडर करतो. हे लक्षात ठेव. कॅल्क्युलेट इन्क्रीज इन द लेंथ ऑफ द वायर. बेटा ए वायर ऑफ द डायमीटर, मला दिलाय डायमीटर किती, 0.5 mm, म्हणजेच रेडियस किती होईल बेटा, डायमीटर भागिले 2, 0.2 × 4 उरला 1, 10 × 2 = 10, राईट. सो 0.25 mm. mm चे काय करू लागतील बेटा, मीटर. कसे करू, 10 ची पॉवर -3, रेडियस आली मीटर मध्ये, बाय अप्लाय, अच्छा लेंथ 2 मीटर आहे, सो कॅपिटल एल ही ओरिजिनल लेंथ 2 मीटर आहे. अप्लाइंग फोर्स ऑफ, सो बेटा दॅट फोर्स इज 2 kg वेट, म्हणजेच 2 × 9.8 newton, तो केजी वेट मध्ये होता, आपण न्यूटन केला. कॅल्क्युलेट इन्क्रीज इन द लेंथ ऑफ द वायर. सो बच्चा डेल्टा एल आपल्याला काढायचं आहे. हे बघ ना, वाय तर त्यांनीच दिलेलं आहे आपल्याला, मग आता वायर म्हणलं रे, म्हणलं यंग्स मॉड्युलस पिक्चर मध्ये येणार. काय फॉर्म्युला रे बेटा, एफ एल अपॉन ई डेल्टा एल. तुला माहितीये की पुढे एफ इंटू एल एरिया इज द क्रॉस सेक्शनल एरिया बेटा, सो पाय आर स्क्वेअर डेल्टा एल. मला काढायचे काय, डेल्टा एल. सो बच्चा इलॉंगेशन पाहिजे, सो ते इथं वरती येईल, हा वाय त्याच्या जागी जाईल. ओके, बाकी जिथल्या तिथं सगळे तसेच ठेवा, सगळ्या व्हॅल्यूज तुझ्याकडे आहेत, टाकून दे. एफ इज 2 × 9.8, एल इज 2 meters, पाय ची व्हॅल्यू 3.14, आर चा स्क्वेअर. हे बघे आर आहे, मी स्क्वेअर म्हणजे 2 लिहितो, 0.25 × 10⁻³ इंटू 0.25 × 10⁻³, हा झाला आर स्क्वेअर इंटू वाय, व्हॅल्यू ऑफ वाय, व्हॅल्यू ऑफ वाय हा 9 × 10⁻¹० इज दी व्हॅल्यू ऑफ वाय. झालं, दिस इज इक्वल टू, आता अप्रॉक्सिमेट लावतो मी. ओके, राऊंड ऑफ करण्याचा प्रयत्न करू आपण आता फटाफट. हा जो 9.8 आहे याला आपण 10 कन्सिडर करू, वरती बघ बेदुने 4 करू, याला 3 करू आपण कन्सिडर. हे बघ, 2 × 2 = 4 गुणिले 9.8 ला अप्रॉक्सिमेटली घेतला 10 बेटा, खाली डिनॉमिनेटरला हा 3, बरं का, तिकडं 9,
ठीक है. सो 9 × 3 अपन खाली 27 करू गुणिले 0.25 0.25 किती झाले बेटा 6 25 वर्ग आहे 625. सो पॉइंट 25 आहे म्हणजे 10^-2 0.25 आहे म्हणजे 25 × 10^-2 मी 25 625 625 लिहिला 10^-2 10^-2 10^-4 झालं गुणिले 10^-3 − 3 − 6 आणि पुढे प्लस 10 10 × 6 = 4 आय रिपीट फटाफट बघ बेदुने 4 9.8 × 10 अप्रॉक्सिमेटली हा 3 आणि तो 9 झाले 27 हे पॉईंट 25 चे 25 625 625 गुणिले 10^-4 आणि हे बघा −3 − 3 + 10 = 4 इथपर्यंत आपण आलो. आता पुढे अप्रॉक्सिमेटली बेटा पुन्हा हे 10 तसेच ठेवू आपण खाली 625 आहे गुणिले 27 आहे दिस टर्म विल बिकम लिटल बिग टर्म. सो बेटा आय हॅव रिटन आन्सर डायरेक्टली फ्रॉम द बुक रिझन इज देर इज नो नीड टू कॅल्क्युलेट फर्दर. ठीक आहे ना इट विल बी अप्रॉक्सिमेटली लाईक धिस ओनली. ठीक आहे लॉग लागेल त्याला वी हॅव टू अप्रॉक्सिमेट. ए वायर गेट स्ट्रेच्ड बाय 4 mm ड्यू टू सर्टन लोड. एक वायर आहे बेटा ती ताणली गेली 4 mm बिकॉज ऑफ सर्टन लोड. इफ द सेम लोड इज अप्लाइड टू द वायर ऑफ सेम मटेरियल तोच लोड त्याच मटेरियलच्या वायरला विथ हाफ द लेंथ अँड डबल द डायमीटर. बच्चा हाफ द लेंथ म्हणजे तिची लेंथ हाफ करा डबल द डायमीटर डायमीटरला डबल करा ऑटोमॅटिकली रेडियस विल गेट डबल ऑफ द फर्स्ट वायर. व्हॉट विल बी द चेंज इन इट्स लेंथ. मस्त सम बेटा हे बघ इट इज ऍक्च्युली व्हेरी व्हेरी बेसिक सम बट समटाइम्स यू पीपल डोंट अंडरस्टँड इट क्लिअरली. वायर स्ट्रेच्ड बाय 4 mm म्हणजे इलॉंगेशन खेचली गेली 4 mm म्हणजे बेटा मी सगळ्यात अगोदर लिहितो की जे डेल्टा एल आहे बर का त्याला 1 म्हणू आपण 4 mm. आता काय तोच लोड त्याच वायरला हाफ द लेंथ आणि डबल द डायमीटर म्हणजे लेंथला अर्धी करा. सो बच्चा मी असं म्हणू का L2 इज 1/2 ऑफ L1 डबल द डायमीटर. सो बेटा D2 इज 2 × D1 म्हणजेच R2 इज 2 × R1 रेडियसचा डबल डायमीटर असतो किंवा डायमीटरच्या अर्धी रेडियस असते. सो त्याच प्रमाणात रेडियस सुद्धा बदलणार. सो डायमीटर रेडियसच्या बाबतीत कन्फ्युजन नाही घ्यायचं जेवढ्या प्रमाणात डायमीटर तेवढ्याच प्रमाणात रेडियस. व्हॉट विल बी चेंज इन इट्स लेंथ बेटा तिच्या लेंथ मध्ये होणारा चेंज किती मी त्याला 2 म्हटलो कारण अगोदर 4 mm नंतर किती चेंज होईल है कि नाही बेटा सिंपल सम आहे. बघ वायर म्हणलं रे म्हणलं कोणता मॉड्युलस आहे यंगचा मॉड्युलस. बच्चा व्हॉट इज द फॉर्म्युला FL अपॉन A डेल्टा L डब्बा करा. तुला माहिती आहे बेटा A इज पाय आर स्क्वेअर बरोबर का नाही. आता मला सांग इथे मला बर एकदम मी फॉर्म्युला लिहितो F L एरियाला टाका पाय आर स्क्वेअर डेल्टा L. बच्चा मला सांग वायर तीच आहे म्हणजे यंग्स मॉड्युलस सेम. नीट लक्ष दे फिजिक्स मध्ये अंडरस्टँडिंग कसं असतं. बच्चा सेम वायर आहे तर यंग्स मॉड्युलस बदलणार थोडी आहे. यंग्स मॉड्युलस विल बी सेम. सो बच्चा वाय कॉन्स्टंट बर सेम लोड इज अप्लाइड सेम लोड येस ऑर नो बेटा याचा अर्थ एफ पण कॉन्स्टंट. आर यू अग्री विथ मी. बघ ना त्यांनी दिलंय सेम लोड ठीक आहे इथं दिलंय मला सेम लोड बर का सेम मटेरियल. सेम मटेरियल मुळे काय झालं बच्चा वाय कॉन्स्टंट तेवढाच लोड लावायचा म्हणजे फोर्स पण तेवढाच बरोबर का बर फोर्स पण तेवढाच. अच्छा सर लेंथ काय चेंज आहे बघ ना लेंथ मध्ये चेंज आहे डायमीटर मध्ये रेडियस मध्ये चेंज आहे पाय तर बिचारा कॉन्स्टंटच आहे आणि डेल्टा एल मध्ये चेंज आहे. सो बदलणारे व्हेरिएबल्स कोण आहे बेटा हा वाय आणि एफ हे दोघं तर कॉन्स्टंट आले पाय पण कॉन्स्टंट आहे म्हणजे व्हॉट इज लेफ्ट एल अपॉन आर स्क्वेअर डेल्टा एल इज कॉन्स्टंट. काय उरलं एल अपॉन आर स्क्वेअर डेल्टा एल आलं लक्षात हे बदलणारे व्हेरिएबल्स आहे. सो बच्चा देअर फोर एल अपॉन आर स्क्वेअर डेल्टा एल इज कॉन्स्टंट. आणि मग आता यांच्यामधले चेंज लिहा
कशी लिहिणार बेटा? एल वन बघ का पहिल्यासाठी एल वन अपॉन आर चा स्क्वेअर बघ फर्स्ट साठी आर वन स्क्वेअर डेल्टा एल फर्स्ट साठी डेल्टा एल वन इज इक्वल टू सेकंडचं पलीकडे लिहा एल टू अपॉन आर चा स्क्वेअर आर टू चा स्क्वेअर डेल्टा एल डेल्टा टू सगळ्यांना सफिक्स टू लावले फक्त आपण आर यू गेटिंग तिघ जण उरले होते दिस वे. चला आता सगळ्या व्हॅल्यूज टाकून द्या बेटा. दिस इम्प्लाईज किंवा देअरफोर एल वन ला एल वनच ठेवू आपण अपॉन आर वन स्क्वेअर ला आर वन स्क्वेअर ठेवू कारण आर टू मध्ये टाकणार ना आपण डेल्टा एल वन हे बघ चार एम एम. तू म्हणजे सर तुम्ही एम एमचे मीटर का नाही केले? रेशो आहे ना बेटा, रेशो असताना युनिट चेंज नको करू, उत्तर एम एम मध्येच येणार आहे. हा प्रॅक्टिस ने या गोष्टी समजतील बेटा. एल टू ला काय टाकू? वन हाफ एल वन. काय टाकू बच्चा? वन हाफ एल वन भागिले आर टू चा स्क्वेअर आहे. आर टू आहे टू आर वन स्क्वेअर केला तर भेदून चार आर वन स्क्वेअर गेटिंग ना बेटा इन टू डेल्टा एल टू हा आपल्याला काढायचा आहे. समजतंय बाळा? मी इथं आर टू चा स्क्वेअर करून टाकून दिलं. सो मला सांग ह्या एल वन ला एल वन गेला, आर टू स्क्वेअरला सॉरी आर वन स्क्वेअरला आर वन स्क्वेअर निघून गेला. गेटिंग हा डेल्टा एल टू इथं वरती आला, हा फोर आहे ना. सो ह्या चारला सुद्धा हा चार कॅन्सल आउट होऊन जाईल ना बेटा, बिकॉज डेल्टा एल वन वॉज फोर एम एम. मग हा जो डेल्टा एल टू आहे हा इकडे वरती येईल. डेल्टा एल टू इज इक्वल टू इथं काय उरल बेटा? वन बाय टू वन अपॉन टू म्हणजेच झिरो पॉइंट फाईव्ह. ओके बच्चा, झिरो पॉइंट फाईव्ह आन्सर एम एम मध्ये, कारण रेशो घेतला ना आपण चारला एम एम मध्ये ठेवलं तर हे सुद्धा एम एम मध्येच येणार आहे. सो सेकंड इलॉंगेशन विल बी 0.5 एम एम जेव्हा तुम्ही लेंथला अर्धी आणि डायमीटरला डबल कराल. सो बेटा नेक्स्ट क्वेश्चन इज, आतापर्यंत आपण यंग्स मॉड्युलस वरती क्वेश्चन केले, आता बाकी बल्क मॉड्युलस आणि शिअर मॉड्युलस यांच्यावरती आपण क्वेश्चन पाहू. सो हा क्वेश्चन आहे की मेटल क्यूब ऑफ द साइड 1 मीटर इज सब्जेक्टेड टू द फोर्स. एक मेटलचा क्यूब आहे बेटा. काय? एक मेटलचा क्यूब आहे, ठीक आहे. काय म्हणतात आपल्याला? इज सब्जेक्टेड टू द फोर्स. फोर्स ऍक्ट नॉर्मली ऑन होल सर्फेस. सगळ्याच्या सगळ्या सर्फेस वरती फोर्स ऍक्ट होते. म्हणजेच काय आलं पिक्चर मध्ये? प्रेशर. अरे असं नो बेटा, इकडून पण इकडून पण इकडून पण इकडून पण फ्रंट ने पण बॅक ने पण, म्हणजेच काय? सगळीकडनं प्रेशर आला. म्हणजेच तो जो डब्बा आहे तो कॉम्प्रेस होईल स्पंज सारखा, आहे की नाही? स्पंज दबला जाईल तसं. अँड इट्स व्हॉल्यूम चेंजेस बाय दिस. सो बच्चा त्याचा व्हॉल्यूम चेंज झाला अर्थात कमी झाला. आय वुड लाईक टू राईट द चेंज इन द व्हॉल्यूम एज डी व्ही डेल्टा व्ही किंवा आपण डी व्ही लिहितो बेटा 1.5 इंटू 10^-5 हे बघ ना मीटर क्यूब दे हॅव गिव्हन. बल्क मॉड्युलस ऑफ द मेटल इज, त्याचा बल्क मॉड्युलस दिला म्हणजे काय दिला बच्चा? बीटा दिला. काय दिला? बीटा दिला 6.6 × 10^10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेट चेंज इन द प्रेशर. काय काढायचा बेटा मला? आय हॅव टू कॅल्क्युलेट डीपी. आय हॅव टू कॅल्क्युलेट डीपी. चलो फिर सॉल्व घ्यायचा. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ दॅट बीटा? इट इज व्ही इंटू डीपी बाय डीव्ही. अरे हा बीटा कोण आहे? बल्क मॉड्युलस. म्हणजे काय? व्हॉल्यूम, व्हॉल्यूम स्ट्रेस भागिले व्हॉल्यूम स्ट्रेन. व्हॉट इज व्हॉल्यूम स्ट्रेस? डीपी. फोर्स पर युनिट एरिया डीपी भागिले व्हॉल्यूम स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. डीव्ही अपॉन व्ही खालचा व्ही वर गेला, व्ही डीपी बाय डीव्ही. आणि बेटा तुझ्याकडे बीटा आहे, यस सर. डीव्ही आहे, यस सर. डीपी काढायचा आहे तुला आणि मग व्हॉल्यूम नाही निघणार का? क्यूब आहे ना. सो व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ द क्यूब? एक मीटर त्याची साईड आहे ना. अरे सॉरी नो बेटा, एक मीटर जर का त्याची साईड आहे. सो क्यूब काय होईल? वनचा क्यूब, वन मीटर क्यूब. मला कोण पाहिजे? डीपी. सो बच्चा दॅट डीपी विल बी बीटा इंटू डीव्ही अपॉन व्ही. ठीक आहे, डीव्ही गुणिले झाला, व्ही भागिले झाला. टाकून द्या सगळ्या व्हॅल्यू. दॅट बीटा इज 6.6 इंटू 10^10 झालं बीटा गुणिले डीव्ही इज दिस -5 अपॉन व्ही. व्हॉल्यूम इज 1 मीटर क्यूब.
सो बेटा फाइनल आंसर इज 15 ने 6.6 ला आपण एकदा गुणू 15 सख 90 चला 9 90 आणि 9 99 गेटिंग ठेव बेटा हा एक पॉइंट दोन डेसिमल पॉइंट सो 9.90 आणि 10 ची पॉवर 10 तून 5 गेले 5 राईट सो 9.9 इंटू 10 ची पॉवर 5 डीपीए सो प्रेशर पास्कल मध्ये लिहा नाहीतर न्यूटन मीटर स्क्वेअर इट इज ओके गेटिंग सो बेटा वन्स अगेन वी आर हॅव्हिंग द क्वेश्चन ऑन द बल्क मॉड्युलस ए सॉलिड मेटल स्पियर की ज्याचा व्हॉल्यूम आहे 0.31 मीटर क्यूब इज ड्रॉप्ड इन द ओशन समुद्रात तो डुबवला स्पियर वेअर वॉटर प्रेशर इज दिस मच कॅल्क्युलेट चेंज इन द व्हॉल्यूम डीव्ही इफ बल्क मॉड्युलस इज दिस व्हेरी इझी सगळ्या गोष्टी एकदा लिहा त्याचा व्हॉल्यूम दिला बच्चा मला सो व्ही इज पॉइंट बोलो बोलो 31 मीटर क्यूब बर ड्रॉप्ड इन द समुद्र वेअर वॉटर प्रेशर इज दिस म्हणजेच हा डीपी आहे ना आपल्या फॉर्म्युला प्रेशरला डीपी लिहितो ना बेटा आपण 2 इंटू 10^7 न्यूटन पर मीटर स्क्वेअर कॅल्क्युलेट चेंज इन द व्हॉल्यूम म्हणजे डीव्ही काढा ओके सर इफ बल्क मॉड्युलस बीटा हॅज बीन गिवन व्हिच इज 6.1 इंटू 10^10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर सो बच्चा व्हॉट इज फॉर्म्युला फॉर बीटा व्ही इंटू डीपी बाय डीव्ही काय काढायचंय मला डीव्ही सो फ्रॉम हियर डीव्ही इज व्ही डीपी हा बीटा खाली गेली व्हॉट इज व्ही बीटा पॉइंट एकतीस व्हॉट इज डीपी गिवन 2 × 10^7 व्हॉट इज बीटा 6.1 इंटू 10^10 राउंड ऑफ करूया 6.1 राईट एक काम करू आपण दोन ने भाग देऊ येस याला एक अप्रॉक्सिमेटली 6 कन्सिडर करू बे कबे बेत्रिक 6 सो अप्रॉक्सिमेटली 3 ने वरती वरती भाग दिला तर 0.3 × 3 0 3 × 9 लाईक दिस आणि 10^7 मधून 10 गेले मायनस 3 ओके 0.1 × 10^-3 व्हॉल्यूम आहे सो मीटर क्यूब किंवा चेंज इन द व्हॉल्यूम आहे नो इश्यू मीटर क्यूब लुक ॲट क्वेश्चन नंबर 9 ए पीस तुकडा ऑफ कॉपर हॅव्हिंग रेक्टेंग्युलर क्रॉस सेक्शन ऑफ 15.2 mm by 19.1 mm is pulled in tension with this force producing only elastic deformation manje ek rectangular tukda hai beta jar apan 3d diagram jar ka tyachi kadli tar it will be like this okay hai bagh ha ek copper cha rectangular tukda hai kay mhantat te रेक्टेंग्युलर क्रॉस सेक्शन ऑफ रेक्टेंग्युलर क्रॉस सेक्शन म्हणजे बेटा हा वाला आलं का लक्षात वरचा टिचिक 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 रेक्टेंग्युलर क्रॉस सेक्शन इज पुल्ड इन टेन्शन विथ दिस मच फोर्स ठीक आहे प्रोड्युसिंग ओनली इलॅस्टिक डिफॉर्मेशन कॅल्क्युलेट द स्ट्रेन कंसात त्याने रिजिडिटी मॉड्युलस ऑफ द कॉपर ॲज वेल प्रोव्हाइडेड ठीक आहे म्हणजे इथे सिच्युएशन अशी बेटा की जेव्हा तुम्ही याला वरती हा फोर्स लावणार हा फोर्स कसा बेटा टेंजेन्शियल सो याची एक लेअर पुढे सरकणार ही आलं का लक्षात आपण नाही का काल 3D डायग्राम काढली होती ओके सो ही लेअर पुढे सरकणार विथ रिस्पेक्ट टू खालची लेअर बर अँड दे आर सेइंग की कॅल्क्युलेट स्ट्रेन मग बेटा मी जरा डायग्राम काल आपण काढली होती अशी काढतो म्हणजे यू विल गेट अन इमॅजिनेशन काल आपण एक 3D डायग्राम काढली होती आठवते का समजा ओके आता बघ याला जर का टेंजेन्शियल फोर्स लावला तर काय होईल बेटा ही लेअर थोडीशी पुढे सरकल का नाही आय होप यू आर एबल टू इमॅजिन दिस आहे की नाही ती टॉपची लेअर टुचुक थोडीशी पुढे जाईल आणि बेटा ही जी पुढे सरकली ही एवढीशी तर हेच काय डेल्टा एल आणि हे काय एल ते काय म्हणतात कॅल्क्युलेट स्ट्रेन म्हणजेच काय हा थीटा आलं लक्षात थीटा किंवा टॅन थीटा
जो थीटा है रिलेटिव डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेयर विद रिस्पेक्ट टू डिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड लेयर. आता बघ इथे रेक्टेंगुलर क्रॉस एरिया फोर्स पण दिला मला. ओके मग मला एक काम करावं लागेल बेटा, आय हॅव फॉर्म्युला ऑफ ईटा इज इक्वल टू एफ अपॉन ए थीटा. आर यू गेटिंग? सो हा फॉर्म्युला वापरून तर काही होणार नाहीये, कारण मला किती पुढे गेली हे दिलेलं नाहीये. आय हॅव टू अप्लाय दिस फॉर्म्युला. बेटा इथून मला थीटा निघल विच इज एफ अपॉन हा ईटा खाली येईल ना, ए ईटा, थीटा वर गेला ईटा खाली आला. आता बघ ना माझ्याकडे एफ आहे, एरिया आय कॅन कॅल्क्युलेट. बघ ना त्यांनी आपल्याला क्रॉस सेक्शन जो वरचा एरिया आहे हा दिलेला आहे, एरिया किती दिला 15.2 गुणिले 19.1. मी एम एम स्क्वेअर लिहितो, अरे एम एम इंटू एम एम, एम एम स्क्वेअर होईल ना बच्चा. बर सो 15.2 आपलं 15.2 गुणिले 19.1 10^-3^2 - 6 मीटर स्क्वेअर. 1 मीटर म्हणजे 10^-3 एम एम स्क्वेअर केल्यावर -6 मीटर स्क्वेअर. ठीक आहे सो टाकून द्या फोर्स ऑफ 44,500 भागिले एरिया 15.2. बरे काम करू याला, अप्रॉक्सिमेट करू आपण. बघणार आहोत 10^-6 आहे, लय छोटं येते. याला 15 घेऊ आणि याला 20 घेऊ. 15 × 20 10^-6 15 × 30 किती झालं बच्चा 300 × 10^-6 उचला आणि इथं टाकून द्या. ओके फोर्स लावला. ठीक आहे अच्छा सो बेटा एरियाला टाकून दे 300 × 10^-6 आणि ईटा त्यांनी दिलाय ना रिड्युलस रिजिडिटी मॉड्युलस 42 × 10^9 42 × 10^9 सगळ्या व्हॅल्यू टाकल्या. येस सर हे 20 हे 20 गायब. एकदा 3 भाग देऊया अप्रॉक्सिमेट. आता हे जे 42 आणि हे 445 एकदा 3 भाग देऊ. 3 × 3 = 12 बर का 25 × 3 = 24 चला ओके भागिले 42 गुणिले बेटा 10^9. आता नीट लक्ष दे नीट लक्ष दे, दोघं पण खाली आहेत, 9 × 6 गेले 3, खालून वरती लिहितो इथं वरती इट विल बिकम -3. 4 × 2 = 6, 8 × 1 = 9, 4 = 13 बर. आता एक काम करू आपण 14 भाग देऊ, 14 × 3 = 42 वरती 14 देऊ, 14 × 14 8 भागने जात 0 किती झाले 80 झाले ना, 14 × 5 = 70. ओके चला ऍज इट इज ठेवू आपण अप्रॉक्सिमेटली 3 × 3 = 9.15 3 × 5 = 15 × 10^-3 काय काढलं बेटा थीटा, थीटाला रेडियन लिहिशील, काहीही लिहायचं नाहीये, तो स्ट्रेन आहे. कॅल्क्युलेट स्ट्रेन, स्ट्रेन हा जो थीटा आहे ना तो अँगल नाहीये, इनफॅक्ट अँगल आहे पण अप्रॉक्सिमेट इट इज लाईक स्ट्रेन, त्याला युनिट नाहीये. इट इज द रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेअर टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द फिक्स्ड लेअर, रेशो येतो दोन्ही डिस्प्लेसमेंटचा. गेटिंग? सो त्याला युनिट यायचा काही संबंध नाही. दिस इज द आन्सर. सो वी हॅव 10th क्वेश्चन इन फ्रंट ऑफ अस. ए कॉपर मेटल क्यूब हॅज ईच साइड, एक कॉपर मेटल क्यूब आहे बेटा, ईच साइड ऑफ द लेंथ 1 मीटर. आता क्यूब आहे एका मीटरचा, ठीक आहे लेंथ 1 मीटर आहे, बॉटम एज ऑफ द क्यूब इज फिक्स्ड, त्या क्यूबची बॉटम लेअर फिक्स्ड आहे, बॉटम एज फिक्स्ड आहे, अँड टेंजेन्शियल फोर्स ऑफ दिस इज अप्लाइड टू द टॉप सर्फेस. आहे की नाही? कॅल्क्युलेट लॅटरल डिस्प्लेसमेंट ऑफ द टॉप सर्फेस इफ मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज गिवन. सेम मग सारखं कि बेटा एखादा क्यूब आहे बर का, आणि याच्या लेयर्स आहेत बेटा, हजारो लेयर्स आर देअर. गेटिंग? सो हा फोर्स टॉप लेयरचा, म्हणजे टॉप लेयरला फोर्स अप्लाय केला की होणार काय रे बाळा, ही वरची लेयर पुढे सरकणार आहे. हे इमेजिन व्हायला पाहिजे, डायग्राम इज नॉट एट ऑल नेसेसरी. हा
ती लेयर काय झाली, टुच थोडीशी पुढे सरकली. कॅल्क्युलेट लॅटरल डिस्प्लेसमेंट, बच्चा ही वरची लेअर जी थोडी पुढे सरकली ना एवढी, तर हा डेल्टा एल आपल्याला ते म्हणतात काढा, है की नाही. ती जी थोडीशी पुढे सरकली ना तर ती डेल्टा एल काढायचं आपल्याला. आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. तर बेटा सगळं एस आय मध्ये आहे, नो इश्यू. मला माहिती आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ईटा इज एफ अपॉन ए थीटा, ठीक आहे. बर मग एकदा मला असं वाटतं डेल्टा एल टेंजेन्शियल फोर्स, अच्छा एफ आहे, ठीक आहे एफ आहे, ईटा आहे, अच्छा कॉपर मेटल क्यूब आहे, म्हणजे मी एरिया पण काढू शकतो. येस सर, एक काम करू बेटा, गिवन गोष्ट लिहू आपण एकदा. त्या क्यूबची साइड एक मीटर आहे, हा जो क्यूब आहे बच्चा याची साइड एक मीटर आहे, बरोबर का. म्हणजेच मी त्या वरच्या वरचा जो एरिया आहे तो काढू शकतो आपण, इट विल बी वन मीटर स्क्वेअर बेटा, येस ऑर नो. तो जो एरिया आहे तो एक मीटर स्क्वेअर येईल ना, एक गुणिले एक, वरचा एरिया पुढे सरकला ना तर तो एरिया आला एक मीटर स्क्वेअर. टेंजेन्शियल फोर्स बच्चा, फोर्स इज 4.2 × 10⁸ न्यूटन इज अप्लाइड. कॅल्क्युलेट लॅटरल डिस्प्लेसमेंट, म्हणजे ते डेल्टा एल काढायचं ते वरचं, ओके. इफ मॉड्युलस ऑफ ईटा किती दिला बाळा, 14 × 10⁻¹, ओके. क्या किया जाए बेटा, एफ आता बघ, ईटा इज एफ अपॉन ए थीटा, बर का. आणि हा जो थीटा आहे ना ते आपल्याला माहिती आहे कोण आहे रे बेटा, स्ट्रेन. अरे येस ऑर नो बच्चा, जो यंगच्या मॉड्युलस मध्ये फॉर्म्युला होता तोच फॉर्म्युला इथे आहे ऍक्च्युली. हा कन्सेप्ट वेगळी आहे, राईट. सो मला काढायचा डेल्टा एल. आता बघ, एफ आहे का, येस सर. एल आहे का, येस सर. लेंथ वन मीटर आहे ना ही बेटा, ही लेंथ एक मीटर आहे ना, है का नाही. ही जी लेंथ आहे, ही लेंथ एक मीटर आहे. सो आय विल गेट डेल्टा एल फ्रॉम हिअर, विच विल बी एफ एल अपॉन ए इथंच राहील, डेल्टा एल वरती आला ईटा खाली गेला. चला एफ टाका 4.2 × 10⁸, लेंथ इज 1 मीटर भागिले एरिया इज 1 मीटर स्क्वेअर, ईटा 14 × 10⁻¹, गेटिंग. सोडवा, 14 ने भाग द्या, 0.42 झाले, 14 × 42. 10⁸ × 8 = 10 -2. डेल्टा एल चं एस आय युनिट काय लिहिणार बच्चा, मीटर, कारण सगळं कशामध्ये, मीटर. अच्छा मी एमएम करू शकतो बेटा, समजा एमसीक्यूज आहेत एमएम करायचं. एमएम कसं करू, लक्ष दे. हा जो 0.3 आहे मला -3 करायचे आहेत, 10⁻¹-3. तर एक घर पुढे जाणार, हे बघ 3 × 10⁻³ एम एम, 0.3 आहे, मी गुणिले 10 केलं मग 3 झाले, गुणिले 10 केलं 10⁻¹ करू लागेल, इथं -2 ऑलरेडी आहे, सो -3. सो मीटर ऍडजस्टमेंट म्हणजेच 3 mm. आर यू अंडरस्टँडिंग बेटा, एवढे मीटर म्हणजेच एवढे मीटर म्हणजेच एवढे एम एम, 10⁻³ मीटर म्हणजेच 1 mm. गेटिंग. सो बच्चा टुडे वी विल स्टॉप हियर फॉर फिजिक्स.